नदीकाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्यामुळे नदीकाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे मागील 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदीला आलेल्या पावसाच्या पुराच्या पाण्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची पाहणी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे हे अकोला जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता त्यांनी उगवा परिसरात जाऊन पाहणी केली. यावेळी गावातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी शिवसेनेचे उगवा सर्कल प्रमुख सचिन बहारकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची कारवाई व्हावी. तसेच या परिसरात सोयाबीन पिकाचा पेरा जास्त असल्याने मागील 2 ते 3 वर्षांपासून सोयाबीन उत्पादनात घट आली आहे. तरी सुद्धा सोयाबीन पिकांचे नुकसान होणे विमा मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. चालू वर्षामध्ये सोयाबीन पिकाचा विमा मंजूर करून कारवाई करण्यात यावी. तसेच अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी उगवा परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती रोहित बैस यांनी दिली आहे. MDTV साठी शैलेश अलवणे, अकोला प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.